नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. पुणे पोर्शे बळी प्रकरणामध्ये आता दर दिवशी नवनवी माहिती समोर येते आणि आपल्याला धक्का देते. या प्रकरणात आरोपीच्या रक्तांचे नमुने चाचणीसाठी नेताना गडबड झाली असा आरोप अगदी पहिल्या दिवसांपासून झाला आणि आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याच गोष्टीला दुजोरा देत हे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते असं सांगितलंय. त्या पुढची धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत डॉक्टर्सना अटक केली. मात्र हे तेच डॉक्टर्स आहेत ज्यांच्यावर ललित पाटील प्रकरणातही आरोप झाले होते असं कळतंय. मग त्यांच्यावर तेव्हा का कारवाई झाली नाही हाही प्रश्नच आहे. ललित पाटील प्रकरणानंतर यंत्रणा आणि आपले नेते शहाणे झालेच नाहीत हे पोर्शे बळी प्रकरणानंतर पुन्हा समोर आलंय. पहिल्या दिवशी अपघातानंतर 2-3 तासात स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले आणि तिथेच अनेकांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवार यांच्या पक्षाचे. आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर शंका उपस्थित केली आहे. कारण पुण्यातल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असताना पुण्याचे पालकमंत्री मात्र सोयीस्कररित्या शांत होते. याच प्रकरणात एका लोकप्रतिनिधीनं डॉक्टर्सनाही फोन केल्याची माहिती समोर येते. आता हे लोकप्रतिनिधी कोण? तपासात व्यत्यय आणल्याचं कलम लावून त्यांना जेलमध्ये का टाकलं जात नाही? पहिल्या दिवसापासून रक्ताच्या नमुन्यांबाबत शंका घेतली असताना पोलिसांना त्याचा शोध घ्यायला आठवडा का लागतो? जनतेतनं आक्रोश नसता तर हा अल्पवयीन आरोपी निर्दोष सुटला असता का? तपासात सुरुवातीपासूनच असलेल्या लूपहोल्समुळे आरोपीच्या शिक्षेवर परिणाम आता होणार का? मुळात विकलेली यंत्रणा आणि त्यांचे चुकलेले रिपोर्ट हे कुणाच्या पथ्यावर पडणार? निष्पाप मरत राहणार आणि आमीरजादे सुटत राहणार का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. सुरुवातीला या प्रकरणामध्ये अमितेश कुमार यांनी काय स्पष्टीकरण दिलं आजच्या या डेव्हलपमेंटविषयी आणि विरोधकांनी आज आंदोलनं केलेली आहेत, अनेक आरोप केलेले आहेत, ते आपण ऐकूया आणि मग चर्चेकडे वळूया. जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाईल अक्युज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. डॉक्टर जे हे केले ते श्रीहरी हल्लोर जे CMO होते, जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. अजय टावरेने ज्या पद्धतीने चूक केली, चूक नाही, वस्तू जी ती पाकिट संस्कृती, याच्यामध्ये हसन मुसीफ साहेबांचा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली हे काय धंदे चालत नाही. तुमच्या माध्यमातून मला कळलंय की आश्रम मुस्लिम मंडळी जे आरोप केले दंगेकरांनी माफी मागव, ते ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो, पण हे काटे की पुण्यातली पब संस्कृती संपली पाहिजे, पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पडायला भीत आहे. आमचं म्हणणं साधं आहे, एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज 2 जीव गमावले गेले नसते. ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साईजच्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे, ज्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील ससून मधून गुन्हेगार असताना जात येत होता तो कुणाच्या आशीर्वादाने? अजय तावरे. या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि एक्साईजचा आशीर्वाद आहे असं सांगितलं, त्यावेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली, भुसेंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकायची भाषा केली. आज त्याच तावरेला अटक करता तुम्ही, अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही. मी सुरुवातीला उमेश पाटील यांच्याकडे जाईन. उमेश पाटील जी, या प्रकरणामध्ये जी 3 लोकप्रतिनिधींची नावं समोर येत आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत सातत्याने, एक म्हणजे सुनील टिंगरे तुमच्या पक्षाचे उमेदवार, हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे आणि मंत्रीसुद्धा आहेत, आणि अजित पवारांवर आज अंजली दमानी यांनी बोट दाखवलेलं आहे. असं का होतं? तुमच्या पक्षावरती निशाणा का साधला जातो? आणि प्रत्येक ठिकाणी बरं असं नाही आहे की सुनील टिंगरेंच्या बाबतीत ते तिथे गेलेच नाही, त्यांनी स्वतः मानलेलं आहे की मी तिथे पोहोचलेलो होतो. हे पहा, विरोधी पक्षांचं ते कामच असतं आणि एखाद्या अशा दुर्दैवी घटना घडतात त्यावेळेला संबंधित यंत्रणेच्या बाबतीमध्ये
ज्या काही त्रुटी निदर्शनाला येतात त्या त्रुटी निदर्शनाला आणून देऊन विरोधी पक्ष त्या संदर्भानं आरोप करत असतो. लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा, त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्यांनी दाखवलेल्या त्रुटींच्या माध्यमातून जर आपल्याला त्या संबंधिताला न्याय देण्याच्यामध्ये मदत होत असेल तर त्या टीकांचं देखील आम्ही स्वागत करतो. आता राहिला प्रश्न, ज्या काही टीका झालेल्या आहेत त्याच्या संदर्भानं आपण वस्तुनिष्ठ बाजू समजून घेतली पाहिजे. सुनील टिंगरे यांच्या संदर्भानं मी बोलू शकतो, ते ज्या भागामध्ये तो ऍक्सिडेंट झाला त्या भागाचे ते लोकप्रतिनिधी आहेत. एखाद्या दुर्घटना घडल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी तात्काळ धाव घेणं ह्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. जर त्या संबंधित लोकप्रतिनिधीने आरोपीला मदत करण्याच्या करता तिथं धाव घेतली असती तर निश्चितपणे त्या बाबतीमध्ये त्यांचा आक्षेप आपण मान्य केला असता. असं कुठं त्या ठिकाणी यांनी कुणी पुरावा दिलाय का की सुनील टिंगरे यांनी यंत्रणेवर कुठं दबाव आणला, त्या संबंधित आरोपीला वाचवण्याचा कुठं प्रयत्न केला, असं अजिबात कुठेही झालेलं नाही. दुसरं, त्यांनी जो तुम्ही सांगितलं की मुस्लिम साहेबांच्या बाबतीमध्ये ललित पाटील प्रकरणाचा उल्लेख केला, त्या ललित पाटील प्रकरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं राज्यभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं रॅकेट उघड करण्यामध्ये आपल्या सर्व यंत्रणांना यश आलं. एवढंच नव्हे तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे रॅकेट किती सक्रिय आणि किती खोल होतं हे शोधून काढण्यामध्ये पोलिसांना त्या ठिकाणी यश आलं, आपल्या यंत्रणेला यश आलं, त्याच्यामध्ये कुणालाही दयामाया दाखवली नाही. ललित पाटील ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होता आणि ज्यावेळेला तो त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जे काही रॅकेट चालवत होता हे संबंधित जे जे लोक त्याच्यामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्यांना त्या त्या स्तरावरची ती शिक्षा देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाया देखील करण्यात आलेल्या आहेत. तिसरा प्रश्न, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या नात्यानं त्या ठिकाणी येऊन सगळ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी आढावा घेतात, प्रत्येक गोष्टी बारकाईने तपासतात, तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सकट सर्व पोलीस यंत्रणांना सगळ्या समोर निर्देश दिले जातात. आज देखील जर कुणाला पाठीशी घालायचा प्रयत्न असता तर हे ब्लड सॅम्पल जे बदलले गेले हे बदललेलं दडवलं गेलं असतं ना. मग जर कुणाला वाचवायचा प्रयत्न असता तर ते ब्लड सॅम्पल जे बदलणारे जे कोणी नालायक लोक किंवा जे कोणी त्या यंत्रणेमधले होते त्यांना देखील अरेस्ट केली, त्या मुलाला अरेस्ट केली, त्याच्या बापाला अरेस्ट केली, त्याच्या बापाच्या बापाला सुद्धा अरेस्ट केली. आणि हे सगळं होत असताना जे जे पब असतील, जे जे ऑर्केस्ट्रा असतील, जे कुठल्या ह्या अशा पद्धतीचे हॉटेल्स असतील जे बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी चालू आहेत ते कुणाच्या आशीर्वादानं चाललेले आहेत, कुठल्या यंत्रणेच्या आशीर्वादानं चाललेले आहेत, कुठलची त्यामध्ये काही सामिली आहे का, भागीदारी आहे का, हे सगळं जे आहे ते खोदून काढण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्यावर कारवाया होताना आपण पाहतोय. आणि माझा माझा याला जोडून प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही सुनील टिंगरेंची पाठराखण केली, त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नाहीये असं म्हणताय तुम्ही, ठीक आहे, ठोस पुरावा नाहीये. माझा एकच प्रश्न आहे, सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघामध्ये आजवर झालेला हा काही पहिला अपघात नाहीये, ह्याच्यापूर्वी अशा किती अपघातांच्या ठिकाणी ते अगदी पहाटे किंवा मध्यरात्री उठून गेले होते याची आधी त्यांनी जाहीर करावी, त्यांचं कर्तृत्व आम्ही मान्य करतो. दुसरा प्रश्न, ज्या वेळेला या मुद्द्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्यावेळेला ते असं म्हणाले की मला माझ्या काही कार्यकर्त्यांचा फोन आला की असा अपघात झालाय, त्यानंतर मला हा जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या वडिलांचाही फोन आला की माझ्या मुलाचा अपघात झालाय आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पहा, हे त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आहे, त्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे, हे आम्ही आमच्या मनाचं सांगत नाही. आता हे सगळं बघितल्यानंतर एखादा आरोपी या प्रकरणात आहे, आता त्यांनी काय अपघात सांगितला असेल का, माझ्या मुलाचा अपघात झाला एवढं मोघम कोणी बोलेल का? अपघात झाल्यानंतर आमदाराला त्या ठिकाणी जर सांगितलं जातं जाण्यासाठी तर त्या ठिकाणी काय आहे हे समजण्या इतके आपण सगळे बाळबोध म्हणायचं का? उमेश पाटीलजी मी बोलू याच्यावर, बोला, तुम्हाला सांगू देते मी. आमच्या मी स्वतः लोकप्रतिनिधी आहे, माझ्या मतदारसंघामध्ये आत्ता एक 5 मिनिटांपूर्वी मला फोन आलेला आहे की एका उभ्या ट्रॅक्टरला एक टू व्हीलरवाला जो दारू पिला होता तो येऊन उभ्या ट्रॅक्टरला रात्रीच्या अंधारामध्ये येऊन धडकला आणि त्या ट्रॅक्टरचा त्या ठिकाणी इन्शुरन्स पण नाही आहे आणि त्या ड्रायव्हरकडे पण लायसन नाही आहे आणि तो टू व्हीलरवाला जो धडकला त्याच्याकडेही लायसन नाही, तो दारू पिलेला होता. आता या केसमध्ये त्यांना असं वाटतं की आम्हाला या ठिकाणी असं असं घडले तर मी तर मुंबईमध्ये आहे, मी ताबडतोब पोलिसांना सांगितलं की तिथं बघा कोण आहे आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा, तो दारू पिलेला मुलगा असेल तर त्याची ब्लड टेस्ट करा. ज्या लोकप्रतिनिधीला दोन्ही बाजूनी फोन येतात असं समजायचं कारण नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी जात नाही, प्रत्यक्ष तपासत नाही, पोलीस माहिती देत नाही, त्यामुळे खरं कोण, चूक कोण, बरोबर कोण हे घरात बसून कळण्याची काही व्यवस्था नसते. ज्या वेळेला 3-3 लाख लोकांच्या मधून एखादा व्यक्ती निवडून दिला जातो त्यावेळेला त्या व्यक्तीनं काहीच कामं केलेली नसतात, लोकांच्या उपयोगालाच पडलेलं नसतो, समाजाच्या करता काहीच योगदान दिलेलं नसतं, असं असतं तर लोक त्याला निवडून देतील का? त्यामुळे थेट
लोकप्रतिनिधींच्या लोकांच्या प्रति असलेल्या सक्रियतेच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित करायला नको असं मला वाटतं. जर सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत करण्याची भूमिका घेतली असती तर निश्चितपणे आरोप करणाऱ्यांना आम्ही म्हटलं असतं की तुमचे आरोप बरोबर आहे. तशा पद्धतीचा कुठलाही प्रकार नाही आणि कुणीही या प्रकरणामध्ये कुठलाही नेता अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये आरोपीला मदत करण्याची सुतराम शक्यता नाही. ठीक आहे, मुद्दा तुमचा लक्षात आला. अंजली दमानिया, तुम्ही अजित पवारांकडे का बोट दाखवलंय? नम्रता, कसं आहे की अनेक गोष्टी आता जसं उमेश पाटील म्हणाले की अगदी सुनील टिंगरे तिथे पोहोचले होते आणि तू जो प्रश्न त्यांना विचारला की सुनील टिंगरे स्वतः म्हणाले की मला त्याच्या वडिलांचा फोन आला होता. तर कुठचाही लोकप्रतिनिधी जर तो खरंच लोकांसाठी काम करत असेल तर त्यांनी तिथे राहून असं का नाही म्हटलं की बाबा जो जो जे जे चुकीचं घडलंय त्या माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे. आणि अजून एक लोकप्रतिनिधी जे तिकडचे पालकमंत्री होते ते तर 4 दिवस एक चकार शब्द माध्यमांशी बोलले नाहीत. जर देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचले होते, त्यांनी होम मिनिस्टर म्हणून जर तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा पालकमंत्री कुठे होते? त्यांच्या बाजूला बसून त्यांनीही का नाही म्हटलं की याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि जे जे चुकीचे आहेत दोषी आहेत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा अजित पवार कुठे होते? तिसरा प्रश्न, जे अजित पवार आज जर आपण त्याची जर सगळी क्रोनॉलॉजी बघितली जे जे घडलंय, पहिलं म्हणजे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड ज्यांनी अतिशय विचित्र अशी त्यांना शिक्षा ठोठावली होती, त्याच्यानंतर म्हणजे ते निबद्ध लिहिण्याची, त्याच्यानंतर जे जे घडलं म्हणजे आज पोलीस यंत्रणा किती मॅन्युप्युलेट होऊ शकतात त्याची लेवल जी आपण बघितली. आज ससून हॉस्पिटलमध्ये सॅम्पल्स बदलले गेले, ससून हॉस्पिटलमध्ये कोणाची चालते हेही सगळ्यांना माहिती आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्यात तर डेफिनेटली शंकेची सुई ही अजित पवारांवरच जाते. कोणाची हिंमत नाहीये, एका टिंगरेची पिंगरेची कोणाचीही हिंमत नाहीये की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड, ससून हॉस्पिटल, पोलीस यंत्रणा सगळ्यांना ते मॅनिप्युलेट करू शकतील हे काढी मात्रही शक्यता नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे की जसं तुम्ही स्वाती मालीवालच्या केसमध्ये असो किंवा एक्साइज पॉलिसीच्या केसमध्ये असो, जसं मुख्यमंत्र्यांचे सुद्धा फोन जप्त झाले तर अजित पवारांचा फोन का जप्त होऊ नये, का चौकशी होऊ नये त्यांची? आणि त्यांनी स्वतःनी अमित देशकुमारनी म्हणजे सीपींनी स्वतःनी आज खरं तर येऊन म्हणायला हवं की हे त्यांना फोन त्यांना दबाव अजित पवार कडनं होता की नाही हे आजच्या आज त्यांनी सांगायला हवं. माध्यमांनी हे प्रश्न त्यांना विचारायला हवे कारण शक्यच नाहीये की एवढ्या यंत्रणांना एक कोणी दातेवाईक किंवा तो आरोपी हे स्वतः सगळ्यांना मॅन्युप्युलेट करू शकेल. ते कोणाला मॅन्युप्युलेट करू शकतील? त्यांच्या ड्रायव्हरला किंवा त्याच्या ड्रायव्हरच्या घरच्यांना त्यांना पैसे दे दबाव आण हे करू शकतात. पण यंत्रणांवर दबाव ते पण थेट सिपींपर्यंत ससून हॉस्पिटलच्या मेडिकल सुपरिटेंडंटवर दबाव मला नाही वाटत कुठले आरोपी आणू शकतील किंवा त्याचे वडील किंवा त्यांचे वडील आणू शकतील. बरं भाऊसाहेब आजबे, या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप हे सत्ताधारी पक्षांकडेच केले जातात, मात्र इथे राज्य काही फक्त सत्तेत जे आहेत त्याच पक्षाचे असं नाही, तुमचे सुद्धा आमदार आहेत या भागामध्ये. नम्रताजी, आपण जर या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं तर जनतेचा नेता आणि तुमच्यासारख्या काही माध्यमांनी पार पाडलेली भूमिका या व्यतिरिक्त एक महत्वाचा जो मुद्दा आहे की त्याच्यामुळे ही सडलेली व्यवस्था सर्वांना दिसू लागली ती म्हणजे आमचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतलेली भूमिका. म्हणजे ज्या दिवशी ते मैदानात उतरले, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गेले, तिथे त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यानंतर सगळी सूत्र हललेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय गृहमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आदेश दिलेले दिसतात आणि त्याच्यानंतर उलटी सिस्टीम सगळी जी आहे ती हलताना आपल्याला दिसते. आणि अजूनही अगदी या क्षणापर्यंत आजच्या दिवसापर्यंत पुण्यासारख्या ठिकाणी टोटल 8 आमदार आहेत. या 8 आमदारांपैकी केवळ एकच आमदार आपल्याला मैदानात दिसतोय जो न्यायासाठी लढतोय, जो बळी पडलेल्या लोकांच्या बाजूने लढतोय, तो म्हणजे रवींद्र धंगेकर आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की बाकीचे जे उरलेले जे सगळे 7 आमदार आहेत जे भाजपचे 5 आणि 2 हे अजित पवार गटाचे आहेत, ही लोक बाहेर का दिसत नाहीयेत? म्हणजे आता उदयजी यांनी त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा डिफेंस करण्याचा प्रयत्न केला. माझा मुद्दा असा आहे की काही गोष्टी तुम्ही करता, काही गोष्टी तुम्ही करण्याचा टाळता. मुद्दा असा आहे की ते संबंधित लोकप्रतिनिधी आहेत, ते नंतर तुम्हाला दिसले का हो
त्यांनी कुठे मेणबत्ती लावली का, त्यांनी कुठे अशी भूमिका घेतली का की बा आता मला असं दिसतंय की या मुलाने असा असा अपघात केला हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जे पीडित आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका कुठे त्यांनी मांडली का, तर तुम्हाला ते मांडताना दिसली नाही. हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. आमचं असं म्हणणं आहे, आमच्या आमदार महोदयांनी देखील सातत्यानं ते मांडलेलं आहे की तुम्ही ते सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज काढा आणि नेमका कोणी काय रोल प्ले केलं होतं बघू द्या. म्हणजे नेमका पिझ्झा बर्गर कोणी दिला हेही कळेल, कोण किती तास किती काळ तिथे बसलेलं तर हेही लक्षात येईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर संबंधित लोकप्रतिनिधी तिथे गेलेले असतील तर त्यांना साक्षीदार म्हणून का बोलवलं जात नाही, का बोलवलं जाऊ नये. या व्यतिरिक्त आता बाकीच्या ज्या काही गोष्टी करताय म्हणजे संबंधित ते जे डॉक्टर अजय तावरे आहेत त्यांना त्या विशिष्ट ठिकाणी त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधीने पत्र लिहिलेलं होतं, ते पत्र शिफारस पत्र आल्यानंतर त्यांची नियुक्ती केली गेली याची आपण चौकशी करणार आहोत का नाही. आणि मुद्दा असा आहे की जसं अंजलीताई म्हणाल्या तसं की इथे संपूर्ण व्यवस्था म्हणजे पोलीस खातं असेल तर ते तपासणी करणारे डॉक्टर असतील ही सगळी संपूर्ण व्यवस्था सडलेली आणि केडलेली आपल्याला दिसून आली. कोणतीही एक व्यक्ती म्हणजे धनशक्तीचा इथं वापर झालाय का तर निश्चित झालाय. म्हणजे आमच्या रवींद्र धंगेकरांनी आरोप केलेला आहे असा आणि पुण्यामध्ये देखील अशी चर्चा आहे की सीपी हे देखील बिल्डराच्या पाकिटावरती राहतात की काय किंवा त्यांना देखील त्यांच्यापर्यंत देखील कोट्यवधीचा व्यवहार झालाय की काय अशी शंका निर्माण करणारा सगळा व्यवहार घडलाय. म्हणजे धनशक्तीचा तर वापर इथं झालेला आहेच आहे पण त्याचबरोबर कोणती तरी राजकीय महाशक्ती जी आहे ती या अगरवालच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय एवढ्या सगळ्या गोष्टी घडू शकत नाही हे स्पष्ट आहे. आणि आता राहिला मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे जेव्हा रक्ताची चाचणी 7-8 तास झाल्यानंतरही जेव्हा झालेली नव्हती आणि त्या रक्त चाचणी शिवाय जेव्हा त्या मुलाला बेल मिळाली तेव्हाच रवींद्र धंगेकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की दाल में कुछ काला है आणि व्यवस्था जी आहे ती धनशक्तीचा वापर करून काहीतरी गैरवापर झालेला आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्हाला कोणाला तरी दोषी पकडायचे त्यामुळे ह्या डॉक्टर तावरेंना पकडण्याशिवाय पर्याय राहिले नाही. पण आमचा मुद्दा असा आहे की खरे जे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि पुण्याच्या या कायदा सुव्यवस्थे संदर्भात जी सर्वात मोठी जबाबदारी आहे ती सीपी अमितेश कुमार यांच्याकडे आहे, कमिशनर म्हणून त्यांची जबाबदारी आहे. नम्रताजी ही खूप आश्चर्याची आणि हास्यास्पद गोष्ट आहे की ते सीपी असं म्हणतात की मला सकाळी मीडिया रिपोर्ट कडून असं कळालं की असं काय अपघात झालेला आहे. एक्झॅक्टली यापेक्षा हास्यास्पद गोष्ट वेगळी काय असेल. अगदी. आणि माझा उमेश पाटलांना हाच प्रश्न आहे, माझी खरं तर ब्रेकची वेळ झाली मात्र मला त्यांचं उत्तर घ्यायचं आहे याच्यावरती. सीपी जे काही मुद्दे सांगतात ते बरेचसे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहेत. ते म्हणतात की आम्ही 304 कलम लावलं पण आज त्यांचं स्टेटमेंट असं आहे की मध्यरात्री 304 अ लावलं आणि त्याच्यानंतर सकाळी 304 लावलं म्हटल्यानंतर कुठेतरी सुरुवातीला ती चूक झालेली होती. दुसरी गोष्ट रक्ताचे सॅम्पल्स, दोन सॅम्पल्स घेतले जातात. पोलीस म्हणतात की त्याच्यामध्ये टॅम्परिंग होण्याची भीती होती म्हणून आम्ही घेतले. दोन्ही रक्तांचे अहवाल कुठे आहेत? एखाद्याचा तरी बरोबर आलेला असेल टॅम्परिंगची तुमची शंका खरी निघाली, एखाद्याचा तरी बरोबर निघाला असेल की सगळीच्या सगळी सॅम्पल्स टॅम्पर झाली आणि पोलिसांच्या नाकाखाली हे असे प्रकार होत असतील तर त्यांना पोलीस यंत्रणा कशासाठी म्हणायचं? म्हणजे किती कुचकामी पोलीस यंत्रणा आहे. सत्ताधारी म्हणून आरोप दिले पाहिजेत, आरोप तुमच्यावरती आहेत, उत्तर दिली पाहिजेत. नाही, निश्चितपणे याची उत्तरं दिली पाहिजेत, याच्याबद्दल दुमत नाही. जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आपण जे लोकप्रतिनिधींच्या संदर्भानं पोलिसांच्या संदर्भानं आपण जे काही प्रश्न उपस्थित करता ते लोकांच्या वतीनंच आहेत. यामध्ये जे काही ब्लड सॅम्पलच्या संदर्भात टॅम्परिंग झालं हे स्वतः सीपींनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळी जी इन्क्वायरी माझं पूर्ण उद्या ना बोला ऐका ना. मला काय म्हणायचं आहे की या सर्व प्रकरणांची जी काही इन्क्वायरी चाललेली आहे त्या इन्क्वायरीमध्ये जे जे म्हणून दोषी आढळत आहेत मग ते पोलीस असो किंवा ते हॉस्पिटलचे कर्मचारी असो किंवा अजून कोणी असो त्याला त्याला त्या ठिकाणी त्या जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश हे राज्य शासनाच्या वतीनं गृहमंत्र्यांच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. प्रत्येक वेळेला एकदम खालच्या स्तरापर्यंत थेट लोकप्रतिनिधी किंवा मंत्री तिथं लक्ष ठेवू शकत नाही हे तुम्ही पण मान्य करू शकता. परंतु जर कुणी त्यात जेव्हा सीपी असेल किंवा अजून कुणी असेल त्यांच्या सुद्धा जर काही चुका झाल्या असतील तर त्यांना देखील त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत, कदाचित त्यांना त्याची शिक्षा सुद्धा भोगावी लागणार आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये किंवा इतर कुठल्याही प्रकरणामध्ये कायम स्वरूपी अशा पद्धतीचं एक धडा घेतला पाहिजे की हलगर्जीपणा होता कामा नये. कुणी किती बड्या बापाचा असला तरी कायदा सर्वांना समान आहे आणि तो समान असताना विशिष्ट लोकांनाच समान नाही हे देखील लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे. म्हणून या प्रकरणाला महत्व आहे.
राजकीय वळण या प्रकरणाला अजिबात द्यायचा प्रयत्न नाही, मात्र तुम्ही जसं म्हणालात की यामध्ये जे जे कोणी दोषी असतील, मग पोलीस असो किंवा लोकप्रतिनिधी असो किंवा कोणीही असो, त्यांना शिक्षाही होणार आहे. प्रश्न असा उरतो कधी. त्या कधीचं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ते जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याची शिक्षाही वर खाली होऊ शकते. त्याला डिझर्विंग शिक्षा खरंच मिळणार आहे का एवढ्या सगळ्या लूपहोल्समधनं, हाही या घडीचा प्रश्न. या सगळ्यामध्ये लोकप्रतिनिधी विशेषतः सत्ताधारी हे कायम सांगतात की आम्ही न्याय मिळवून देऊ किंवा न्याय मिळेलच, न्याय कुठेही जाणार नाही, दोषींवर शिक्षा होईल. मुद्दा असा आहे की कधी या प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पलचं टॅम्परिंग झालेलं आहे. सुरुवातीला कलमं लावताना सुद्धा गोष्टी सरळ झालेल्या नाहीत, अनेक गोष्टींमध्ये लूपहोल्स आहेत. आणि यामध्ये कदाचित यामधल्या आरोपीचे जे वकील आहेत ते काहीतरी युक्तिवाद करतील आणि आरोपीची शिक्षा कमी करून घेऊ शकतात या प्रकरणामध्ये, ही नाकारता येत नाही आपल्याला शक्यता? नाही, नक्कीच नम्रता. कसं आहे की आता लोकांना कायद्याची भीती अशी राहिलेलीच नाही. तुम्ही गरीब असाल, अगदी 5,000 चोरी केली असेल तर तुम्ही 10-10 जेलमध्ये सडता. पण जर तुम्ही मोठ्या घरातले असला, तुमच्याकडे अफाट पैसा असला, कनेक्ट असले, तर तुम्हाला काहीच होणार नाही, कारण तुमचे वकील तुमच्या बाजूने फाईट करतात, लोकप्रतिनिधी येऊन तुम्हाला हवं ते देतात, कारण तुम्ही अनेक फंडिंग करत असता, अनेक गोष्टी त्यांना पुरवत असता. तर हे सगळं बघताना म्हणजे मनात एक खंत आहे की कायदा, जसे हे डायलॉग वापरले जातात की लॉ इज सेम फॉर एव्हरीबडी, बिलकुल नाही आहे तसं. तुम्ही जरा श्रीमंत असाल तर तुम्ही कायदा काय वाटेल ते मोडून तोडून तुम्हाला हवं ते करू शकता आणि तुमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. आणि तेच एक्झॅक्टली झाले. आज जर आपण बघितलं, अमितेश कुमार हे अतिशय म्हणजे आज दयनीय अशी एक इमेज पोलिसांची आज लोकांच्या मनात झाली आहे, कारण त्याला सरळ सरळ दिसतंय मॅन्युप्युलेशन. म्हणजे अगदी जिथे ते पोलीस अधिकारी जेव्हा त्या स्थळी पोहोचले, त्यांनी पण 100 कळवलं नाही, त्यांनी त्या याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला. इथून जी सुरुवात झाली ते कलम लावणं, तपासासाठी पाठवणं, आधी रिपोर्ट आले होते की 8 ते सॅम्पलच पाठवलं नव्हतं, मग म्हणाले की 2 सॅम्पल पाठवली होती, एका लॅबला एक आणि दुसऱ्या लॅबला दुसरं. तर मग आता जर एक ससून मध्ये बदललं तर खरं ज्या दुसऱ्या लॅब मध्ये पाठवलं त्याचं तरी यायला हवं होता रिपोर्ट का, तिकडे पण बदललं. म्हणजे या सगळ्या ज्या प्रश्न आहेत ना, याच्यात मला गेले 5-6 दिवसापूर्वी मी याच्यावर ट्विट देखील केलं होतं आणि हीच शंका माझ्या मनात होती, पण ती शंका होती म्हणून मी काही बोलले नाही. आज जेव्हा मी काही पत्रकारांचे ट्विट्स बघितले आणि खात्री पटत चालली होती की इतकं जे मॅन्युप्युलेशन होतं ते एक कोणी सुनील टिंगरे करू शकत नाही, एक कोणी आमदार करू शकत नाही याच्यात नक्की. आणि पालकमंत्री तिथे न पोहोचणं अनेक अशा गंभीर बाबी आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला हवेत. माझ्याकडे अगदी शेवटची 15 सेकंद आहेत. भाऊसाहेब आजबे, या क्षणाला काय मागणी आहे? सगळ्यात महत्वाचं आहे की जर सरकार याच्याविषयी खरोखर गंभीर असेल, उमेश पाटील म्हणतात त्याप्रमाणे, तर तातडीनं त्यांनी हे जे सीपीआय आहे त्यांची उचल मागणी केली पाहिजे आणि एखादा नवीन असा माणूस बसवला पाहिजे की जो निष्पक्षपणे या सगळ्या गोष्टी करेल. कारण बक स्टॉप्स ॲट सीपी, म्हणजे 2 FIR असेल, तिथं गोष्टी पोहोचणार नसेल, ते अगदी ब्लड रिपोर्ट मध्ये बदल असेल, या सगळ्या गोष्टींना अल्टिमेटली हे सीपी जबाबदार आहे. आणि अकार्यक्षम सीपी जो आहे तो या पुण्याची जी इमेज आहे तो खराब करत आहे. म्हणून अगदी अगदी, आणि त्याचसाठी मला वाटतं हे जे प्रेशर पुणेकरांनी निर्माण केलेलं आहे, निदान त्यानंतर तरी ह्या यंत्रणा योग्य दिशेने काम करतील आणि यामधला जो आरोपी आहे त्याला जी शिक्षा तो डिझर्व करतो ती शिक्षा त्याला मिळेल अशी अपेक्षा करूया. अर्थात सत्ताधारी आणि सो कॉल्ड लोकप्रतिनिधी जे यामध्ये बोटं घालत होते असा आरोप होतोय, ते सुद्धा आपलं त्यामधलं अस्तित्व कमी करतील किंबहुना आपलं अस्तित्व नगण्य करतील अशीही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी म्हणून. या चर्चेसाठी आपल्याला उमेश पाटील, भाऊसाहेब आजबे आणि अंजली दमानी या तिघांनी वेळ दिला, तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.